धनंजय मुंडेंनी एक मोठी मागणी केली आहे. एका पवारांसाठी मुंडेंनी दुसऱ्या पवारांना पत्र लिहिलंय. पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमला शरद पवार यांचं नाव देण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. यासाठी धनंजय मुंडेंनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांना पत्रही लिहिलं आहे. खरं तर हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं पुण्याचं गोंजे इथलं हे जे स्टेडियम आहे, या स्टेडियमला यापूर्वी वेगळं नाव होतं, पण आज हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं स्टेडियम म्हणून ओळखलं जातं. या स्टेडियमला नाव नाही. इथे अहमदाबादला जर बघितलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींचं नाव दिलं गेलेलं आहे. दिल्लीच्या स्टेडियमला स्वर्गीय अरुण जेटली साहेबांचं नाव दिलेलं आहे. तर माझी स्वतःची या ठिकाणी क्रिकेटमधलं जे पद्मविभूषण आदरणीय जाणते राजे शरदचंद्रजी पवार साहेबांचं योगदान आहे, ते योगदान पाहता मी आज या ठिकाणी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला स्वतः विनंती केली आहे. अध्यक्षांना मी स्वतः पत्रही दिलं आहे की या गोयंजेच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमचं नाव हे पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार स्टेडियम करावं ही मी मागणी केलेली आहे. आणि मला निश्चित खात्री आहे की महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन याबाबतीत लवकर निर्णय करेल. आणि MPL च्या या फायनलच्या अगोदर याची घोषणा झाली तर नक्कीच उभ्या महाराष्ट्राला नाही तर देशाला नाही तर जगाला आदरणीय पवारसाहेबांचं क्रिकेट क्षेत्रातलं योगदान या ठिकाणी नक्कीच कळाल्याशिवाय राहणार नाही. धनंजय मुंडेंनी आपल्या पत्रात शरद पवारांनी BCCI ICC अध्यक्षपद भूषवल्याचा उल्लेख केलाय. सध्या महाराष्ट्रात MPL स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत धनंजय मुंडे यांच्या मालकीचा छत्रपती संभाजी किंग्ज हा मराठवाड्याचा संघ सहभागी झालाय. या संघाच्या सामन्यांच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी ही मागणी केली आहे. विकास माने, लोकमत डिजिटल, बीड.